सध्याच्या राजकारणात सर्वात चर्चेचा चेहरा म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. कदाचित त्यांच्याच कार्यकाळात सर्वात जास्त मोर्चे निघाले असावेत. पण दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक मोर्चा हे एक आश्वासन देऊन शांततेत हाताळण्याचं काम देखील त्यांनी केलं हे नाकारून चालता येणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठामपणे सांगतात की पुढचा मुख्यमंत्री मीच. ते शरद पवारांना देखील आपल्या भाषणातून आव्हान देतात, तर एकीकडे राज ठाकरे यांच्या देखील आरोपांना त्यांनी फेटाळून लावलंय. म्हणूनच या चर्चेत असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा आज जीवन प्रवास आणि त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. देवेंद्र फडणवीस यांची जन्मतारीख 22 जुलै 1970. नागपूरच्या धरमपेठ येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने कार्यकर्ते गंगाधरराव फडणवीस यांचे ते दुसरे पुत्र. त्यांच्या मोठ्या भावाचे नाव आशिष. घरात लहानपणापासूनच संघाचे वातावरण असल्याने त्यांच्यावर देखील संघाचा खोलवर प्रभाव पडला. 1997 देवेंद्र फडणवीस महापौर झाले. त्यावेळी राज्यात युतीचे शासन होते. युतीच्या शासनात 1998 महापौर संकल्पना पुढे आली. देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती मेअर इन काउन्सिल पदावर करण्यात आली. असा सन्मान घेणारे ते राज्यातले एकमेव नेते ठरले. वयाच्या 36व्या वर्षी देवेंद्र फडणवीस यांचं लग्न झालं. तेव्हा ते राजकारणात सक्रिय होते. नागपूरमधील प्रसिद्ध डॉक्टर चारू रानडे आणि नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर शरद रानडे यांच्या कन्या अमृता रानडे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांचे लग्न झाले. देवेंद्र फडणवीस यांची आमदारकीची पहिली टर्म सुरू होती. 2004 त्यांनी नागपूरमधील रेडीमेड कापडच्या एका फर्मसाठी मॉडेलिंग केलं होतं. हे फोटोशूट त्यांनी केलं होतं. ही जाहिरात पाहून अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना खास दिल्लीत भेटायला बोलवलं होतं. जेव्हा ही भेट झाली तेव्हा वाजपेयी म्हणाले होते, वा क्या स्मार्ट मॉडल है, असं एका वेबसाईटवरती लिहिलेलं आहे. वसंतराव नाईक यांच्यानंतर सलगपणे आपला कार्यकाळ पूर्ण करणारे ते महाराष्ट्राचे एकमेव मुख्यमंत्री ठरणार आहेत. 5 डिसेंबर 1963 वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याची सूत्र हातात घेतली. ती 20 फेब्रुवारी 1975 अखेरपर्यंत त्यांच्या हाती राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा होती. त्यानंतर महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री लाभले. वसंतदादा पाटील 4 वेळा, शरद पवार 4 वेळा, विलासराव देशमुख 2 वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र कोणत्याच मुख्यमंत्र्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. केंद्रासोबत राज्यातील निवडणुका जाहीर करण्यात आल्या असत्या तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील सलग 5 वर्ष कारभार हाताळता आला नसता. मात्र सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सलग 5 वर्ष कारभार करणारे मुख्यमंत्री ठरू शकतात. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस देशातील सर्वाधिक गुन्हे असणारे मुख्यमंत्री ठरले आहे. देशातील 29 राज्यांचे मुख्यमंत्री आणि 2 केंद्रशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 22 गुन्ह्यांपैकी 3 गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे आहे. त्यामध्ये IPC 134 आणि IPC 324 अंतर्गत गुन्हे नोंद केले आहे. नागपूर महापालिकेचे महापौर म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती वयाच्या 28व्या वर्षी करण्यात आली. देशाच्या इतिहासात दुसरे सर्वात तरुण महापौर म्हणून ते गणले गेले. आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांना अटक करण्यात येत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांना देखील अटक करण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस इंदिरा गांधी न्यू स्कूलमध्ये शिकत होते. आणीबाणीला विरोध म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी इंदिरा गांधी स्कूलमध्ये जाण्यास नकार दिला. यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या दुसऱ्या मुख्यमंत्री बनण्याच्या स्वप्नाकडे खूप मोठ्या तयारीने लागलेले आहेत. मात्र याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट करा. आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील का यावर तुमचं मत नक्की कळवा. यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सर्वात मोठी कर्जमाफी देखील केलेली आहे. तिला त्यांनी ऐतिहासिक कर्जमाफी असं नाव दिलंय. मात्र ती कर्जमाफी अद्यापपर्यंत शेतकरी त्याचे वाट पाहून आहेत आणि अद्यापपर्यंत ती कर्जमाफी झालेली नाही. तेव्हा मुख्यमंत्र्यांसाठी एक चांगली कमेंट आणि आमच्या या व्हिडिओसाठी एक लाईक करायला विसरू नका. अशाच इतरही व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.